पनवेल महापालिकेनं महिला सक्षमीकरणासाठी मोठं पाऊल उचललं असून महिला आणि मुलींसाठी खास 12 नवीन योजनांना शुक्रवारी झालेल्या सर्वसाधारण सभेत मंजुरी देण्यात आली आहे. तसेच या सभेत सिडको हद्दीतील नगरसेवकांना आपला निधी खर्च करण्यास परवानगी मिळणार असल्याची माहिती आजच्या महासभेत मिळाल्यानं सिडको हद्दीतील नगरसेवकांना दिलासा मिळाला आहे. पनवेल महापालिकेची सर्वसाधारण सभा आद्यक्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात शुक्रवारी ऑनलाईन झाली. या सभेत महिला मानसिक शारीरिक आणि आर्थिकदृष्ट्या सक्षम होतील असा विश्वास महिला व बालकल्याण सभापती मोनिका महानवर यांनी व्यक्त केला आहे. तर सिडको हद्दीतील नगरसेवकांना आपला निधी खर्च करण्यास मिळणार असल्याची माहिती प्रश्नोत्तराच्या वेळी आयुक्तांनी दिली आहे. त्यामुळे सिडको हद्दीतील नगरसेवकांनी समाधान व्यक्त केलंय. अनधिकृत बांधकाम अतिक्रमण निष्कासन करण्यासाठी येणारा खर्च संबंधितांकडून वसूल करण्याबाबतच्या आयुक्तांच्या ठरावावर चर्चा करण्यात आली. फेरीवाला धोरण नसल्यानं फेरीवाल्यांकडून वसूल करण्यात येणाऱ्या दंडाबाबत अनेक सदस्यांनी नाराजी व्यक्त केल्यानं त्यासाठी समिती नेमण्याची सभागृह नेते परेश ठाकूर यांनी केलेली सूचना स्वीकारण्यात आली. यावेळी सदस्यांनी सफाई कामगार पिंट्या आणि महापालिका कर्मचारी दौलत शिंदे व्यापाऱ्यांना फसवून पैसे घेत असल्याचा आरोप केल्यानं त्याबाबत चौकशी करून कारवाई करण्याचे आदेश महापौरांनी दिले. एमएमआरडीएच्या माध्यमातून रोहिंजण येथील विकास कामांना मान्यता दिल्यानं त्या भागाचा विकास होणार आहे. माजी उपमहापौर चारुशीला घरत यांनी प्रभाग 20 मधील डम्पिंग ग्राउंड बाबत लक्षवेधी मांडली होती. आपल्या प्रभागातील लोकांना दुर्गंधीमुळे जेवण जात नसल्याचं सांगण्यात आलं. त्यावर चर्चा करताना नगरसेवक तेजस कांडपिळे आणि अजय भैरा यांनी तेथील दुर्गंधीचा कसा त्रास होतो याची माहिती देऊन 1 जानेवारीपर्यंत स्टेशन जवळचे डम्पिंग ग्राउंड बंद न झाल्यास आंदोलनाचा इशारा दिला. उपमहापौर जगदीश गायकवाड यांनी त्या ठिकाणी कळंबोली कामोठे खांदा कॉलनी येथून कचरा आणून पुन्हा क्षेपणभूमीत नेल्यामुळे महापालिकेचा कसा खर्च वाढतो याकडे लक्ष वेधलं. सभागृह नेते परेश ठाकूर यांनी ही समस्या सोडवण्यासाठी नवी मुंबई ठाणे नाशिक आणि इंदोर महापालिकेचा दौरा करून पाहणी करण्याचा प्रस्ताव मांडला. महापालिका हद्दीत कंपनीकडून मिळणाऱ्या सीएसआर फंडाबाबत धोरण निश्चित करून खर्च करण्याचं ठरवलंय. सभेच्या सुरुवातीला स्वच्छता अभियानात चांगलं काम करणाऱ्या महापालिका कर्मचाऱ्यांचा देखील सत्कार यावेळी करण्यात आला. आजच्या सभेमध्ये अतिशय महत्वाच्या विषयावर प्रकाश टाकणारी सभा झाली आहे आणि विविध विषयावरती आजच्या सभेमध्ये चर्चा झाली. मग त्यामध्ये MMRDA कडनं जे काही आपल्याला रोहिंजण क्षेत्रामध्ये त्यांच्याकडनं जे काही आपलं अनुदान मिळणार आहे त्या अनुदानामध्ये ते त्या भागातील विकास करून देणार आहे अशा प्रकारचा विकासाचा मुद्दा आज आपण इथे मान्य केलेला आहे. त्याचबरोबर इतर अनेक विषयावर चर्चा झाली, परंतु आजच्या सभेचा महत्त्वाचा विषय म्हणजे महिला बालकल्याण समितीचं धोरण आज महासभेमध्ये निश्चित करण्यात आलं. आणि एक महिला म्हणून मला अतिशय आनंद होत आहे की या समितीमध्ये आपण जर बघितलं तर 12 ते 13 मुद्दे असे मांडण्यात आले आहे जेणेकरून महिलांचा सर्वांगीण विकास या धोरणामध्ये आपण बघितलं आहे. मग त्यामध्ये आरोग्य विषय असेल तर आरोग्याच्या विषयामध्ये आपण बघितलं असेल तर कॅन्सरसारख्या दुर्धर आजारावरती लस देण्याचं ह्या धोरणामध्ये निश्चित करण्यात आलं आहे. मग त्यामध्ये ज्या काही महिला डॉक्टर होणार असतील, मग त्या MBBS BAMS BDS BHMS अशा सर्व महिला किंवा मुलींना प्रोत्साहनपर आपण त्यांना एका वर्षासाठी जे काही 50,000 किंवा 25,000 रुपये ते आपण त्यांना देणार आहोत. त्याचबरोबर खेळाडू ज्या काही महिला असतील ज्या राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर जाऊन खेळतात त्या मुलींनाही त्याच्यामध्ये प्रोत्साहनपर आपण एक रक्कम पालिकेतर्फे देणार आहोत. त्याचबरोबर कुपोषित महिला असतील, आदिवासी वाड्यातील महिला असेल, गावातली महिला असेल, प्रत्येक महिलेला प्रशिक्षण मिळालं पाहिजे, त्या सर्वांगीण विकास झाला पाहिजे, हा विकास आज आपण इथे बघितला आहे. त्याचबरोबर आज आपण ह्या महिला बालकल्याणमध्ये महिला बचत गटावर कुठल्या प्रकारचा खर्च आपण केला पाहिजे, त्याचबरोबर काय काय धोरणं असली पाहिजे किंवा केवळ प्रशिक्षण न देता त्यांना स्वतःच्या पायावर उभं राहण्यासाठी स्वतःचा व्यवसायिक चालू करण्यासाठी कशाप्रकारे आपण शिबिर घेणं क्लासेस घेणं या सर्व गोष्टींचा यात समावेश आहे. अतिशय सुंदर असं हे महिला बालकल्याणाचं धोरण आज या महासभेमध्ये पास झाले, त्याबद्दल मला इथे खूप आनंद आहे. आणि नक्कीच धोरणाचा उपयोग पनवेल महानगरपालिका हद्दीतील सर्व प्रभागनीय महिला तसंच गावातील सर्व महिलांना होईल असा आशा आशा आहे. धन्यवाद. पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार TV News सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट.